मोहरम महिन्यास प्रारंभ झाला असून 20 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी ताबूत आणि पंजे यांची स्थापना करण्यात आली आहे। साताऱ्यातील जंगीवाडा येथे मानाचा समजला जाणारा जंगी सामना या ताबूताची पण स्थापना करण्यात आली आहे। यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचे मुस्लिम भाविकांनी ठरवले आहे। साताराहून कराड वार्तासाठी जावेद खान। आणि त्याचा लाभ घेत असतात इथं येणारे जे मंडळी आहेत। नववीच्या दिवशी कत्तलची रात्र असते आणि 10व्या दिवशी मिरवणूक असते। तर यावर्षी करोनामुळे आम्ही ते मिरवणूक आणि दर्शन हे साध्या पद्धतीने ठेवलेलं आहे। आणि विनंती आहे सगळ्यांना की आम्ही सगळ्या भाविकांची मी माफी मागतो, समजवी आहोत आणि त्यांनी घरी राहून स्वतःला सांभाळायचं आहे आणि स्वतःला यावर्षी बचाव करायचा आहे। आणि आम्ही सगळ्यांसाठी दुवा करणार आहे, प्रार्थना करणार आहे। तर माझी मनापासून विनंती आहे की आपण घरी राहून दर्शनाचा लाभ घ्यावा। सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने 10 ते 12 ठिकाणी ताबूत बसवले जातात। कुठं पंजे असतात, कुठं ताबूत बसवले जातात। या ताबूताचं महत्त्व हे आहे की हे इमाम हुसेन रजी अल्लाह ताला यांच्या स्मरणार्थ हे ताबूत बसवले जातात, हे पंजे बसवले जातात। पंजे म्हणजे त्यांचं एक निशान आहे, त्यांचा एक झेंडा आहे। ताबूत हे ताबूताला बघितल्यानंतर आपल्याला इमाम हुसेन